धन्यवाद चंदुशेटे सर। राज 11 विपक्ष श्लोक 11 वाकलन नाणेफेकीचा कौल हा वाकलन संघाच्या बाजूला लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले। 3 षटकांचा हा सामना असेल। 2 सलामीचे फलंदाज राज 11 या संघातर्फे आपण पाहतोय दत्ता पवार स्ट्राइक एंडवरती आणि नॉन स्ट्राइक एंडवरती असेल, तो अर्थात लास्ट मॅचचा हिरो आकाश दाभाडे। पहला ओवर लेके आया है जीत भोईर और जीत भोईर की इस गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। कमाल का स्ट्रोक था ये, और बल्लेबाज भी जानते हैं कि 3 ओवर का ये मुकाबला है, हर गेंद के ऊपर प्रहार करना होगा। इस वर्तमान डांस इन डाउन द विकेट आगे आकर उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ मिडिल ऑफ द बैट किया, गेंद वाइड स्लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 10 रन पर, फिर से एक बार जीत। जी हाँ, इस पर दबा आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद स्कीट होती हुई निकल गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में, मगर विकेट कीपर बहुत ही चौकन्ने थे, चुस्त और फुर्तीले और कलात्मकता के साथ उस गेंद को रोकने में कामयाब रहे। बहुत ही बढ़िया गेंद जीत भोईर की, बल्लेबाज को आउटसाइड द ऑफ स्टंप चकमा देने में कामयाब रहे। वो जानते हैं अगर बचना है तो उसी स्लॉट में गेंदबाजी करनी होगी। फिर से एक बार पिच के बाहर निकले मगर इस मरतबा गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी, उस गेंद को ड्राइव किया था, कवर के दिशा में अच्छी फील्डिंग देखने को मिली और इसी वजह से मात्र 1 रन बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 11 रन। दत्ता पवार और आकाश दाभाड़े दोनों भी बल्लेबाज नामचीन है, जाने माने बल्लेबाज है, तूफानी बल्लेबाजी करना जानते हैं और बहुत ही दूर का सफर तय करके यहाँ पे आए हैं। जी हाँ, इस पर दबा फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे उतार दिया, कारपेट को चाटती हुई गेंद निकल गई लॉन्ग ऑन की दिशा में, लॉन्ग ऑन में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से 1 ही रन यहाँ पे मिलता हुआ। 1-1 रन अगर यहाँ पे आता है तो गेंदबाज खुश होंगे, गेंदबाजी करने वाली टीम भी खुश होगी क्योंकि इनफैक्ट वो चाहेंगे कि यहाँ पे 1-1 रन ही बने। जी हाँ, इस मरतबा देखिए ऑफ स्टंप के बहुत ही ज़्यादा बाहर भटकते हुए और इस मरतबा अंपायर जी ने दंडित किया है जीत भोईर को, वाइड का इशारा किया, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पर मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा 13 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। जी हाँ, लाजवाब स्ट्रोक, 30 गज का दायरा तोड़ते हुए ये गेंद सीमा रेखा के नज़दीक फील्ड करने में कामयाब तो हुए हैं मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए। काफ़ी शानदार, काफ़ी लाजवाब फील्डिंग का नज़ारा यहां पे देखने को मिला, अपने टीम के लिए 2 रन यहां पे बचाए। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 15 रन बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोते हुए। जी हाँ, अंपायर अगर रिव्यू लेंगे तो ज़रूर लेना चाहिए, अंपायर जी ने पेप्सी वाले तो तुमसा आरसा इतने त्रास देते है पेप्सी वाले। हाँ यस यस, थैंक यू। तो यहाँ पे रिव्यू लिया गया है, सन्माननीय किरण जी खोपकर साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय किरण जी खोपकर,
पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज संदेश मुंडे, लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच। और उसी के साथ मैं याद दिलाना चाहूंगा, आप सभी को बताना चाहूंगा, मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो एक टूर्नामेंट हुआ था, वहां पे उत्कृष्ट गेंदबाज के खिताब से इस खिलाड़ी को, इस गेंदबाज को नवाजा गया था। वही गेंदबाज संदेश मुंडे, मैन फ्रॉम संभारली, एज आइकॉन के रूप में इस टीम में शिरकत कर चुके हैं। अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके भाई, यहां से ओवर द विकेट, बैकफुट पर तैयार थे, जोरदार प्रहार तो किया है मगर डीप मिड विकेट में लाजवाब फील्डिंग का नजारा, मगर उसके बावजूद गेंद उनके हाथ को ब्रश करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। डीजे मास्टर और इस छक्के के सहायता से रनों की संख्या 21 रन। जी हाँ, फिर से एक बार अजीबोगरीब अंदाज के साथ खेला हुआ ये शॉट, टॉप एज लिया गेंद ने और इसी के साथ आसानी के साथ पकड़े गए और ये पहला झटका लगता हुआ। यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि मंडळाच्या वतीनं एक मायेची शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय, स्वागत केले जात आहे। कॅमेरामन यांना विनंती असेल का हा क्षण आपल्या कॅमेराच्या नजरेमध्ये कैद करावा। अनेक या पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट असतं, सहकार्य असतं आणि किरण खोपकर शेट हे सुद्धा त्या व्यक्तींमधलेच। जी हाँ, फिर से एक बार डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आकर उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे, सीधे बल्ले से सीधा खेलना चाहते थे मगर गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई क्योंकि बाएं हाथ से गेंदबाजी कर रहे हैं। एक एंगल बनाने की कोशिश यहाँ पे हो रही है संदेश मुंडे की जानिब से और इसी वजह से पूरी तरीके से छक गए बल्लेबाज दत्ता पवार। दत्ता पवार के बल्ले से एक छक्का और एक चौका अब तक हमें यहाँ पे देखने को मिला। दत्ता पवार खेल रहे हैं 13 रन बनाकर, 6 गेंदों का अब तक उन्होंने सामना किया है मगर संदेश मुंडे को खेलना इतना आसान नहीं है। जी हाँ, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था मगर फिर से एक बार देखिए तकरीबन मिडिल और ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद को खेलने के प्रयास में चूक गए, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और लाजवाब यहाँ पे कैच लपकते हुए देखने को मिला। इसी के साथ ये दूसरा झटका। सावन में लग गई आग। खोपकर यांच्याकडनं डीसीपी ग्रुप 2,500 रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे, त्यांचा आम्ही डीसीपी ग्रुप तर्फे हार्दिक आभार व्यक्त करतोय। ओवर टू यासिन सर। धन्यवाद प्रितेश। रनों की संख्या 21 रन, दूसरा ओवर संदेश मुंडे का लाजवाब यहां पे घटता हुआ। 4 गेंदे हो चुकी है, 2 गेंदे अभी भी आना बाकी। पहले ही गेंद पर एक छक्का आने के बाद यहाँ पे क्या कमाल की वापसी की है संदेश मुंडे ने। 2 बल्लेबाज को चलता किया है, लगातार 3 गेंदों में एक भी रन यहां पे नहीं खर्च किया है, 4 गेंदों में मात्र 6 रन खर्च करने वाले रजत फिर से एक बार दौड़ पड़े। जी हां, फुल टॉस गेंद थी, उसे रिवर्स बनाकर काफी शानदार तरीके से खेला मगर वहां पे फील्डर तैनात थे और वहां के फील्डर थोड़ा सा फंबल हुए और उसका फायदा मिला मगर अपने आप को फिर से एक बार संभाला वहां के फील्डर ने और जहां पे 4 रन मिलने की संभावना साफ झलक रही थी वहां पे मात्र 2 ही रन बल्लेबाजों को प्राप्त होते हुए।
23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीन ओवर का यह मुकाबला, दूसरा ओवर प्रगति पर, दूसरे ओवर की अंतिम गेंद, फिर से एक बार संदेश मुंडे दौड़ पड़े। जी हाँ, जोरदार प्रहार करने के प्रयास में चूक गए, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, लाजवाब गेंदबाजी। संदेश मुंडे ने अपने आप को यहाँ पे सिद्ध किया है, साबित किया है। पहली गेंद पर छक्का लगाने के बाद अगर दूसरे कोई गेंदबाज होते तो मनोवैज्ञानिक दबाव में आए होते, मगर संदेश मुंडे हर वक्त चौकन्ने रहते, हार मानने को तैयार नहीं है। लाजवाब उनका जज्बा, क्रिकेट के प्रति प्रेम नजर आता हुआ। इस ओवर में संदेश ने मात्र 9 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। पहले ओवर में 15 रन, इस ओवर में 9 रन, कुल मिला के रनों की संख्या 24 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। 12 रन के औसत से यहां पर रन बन रहे हैं। अगर इसी औसत से बल्लेबाजों ने रन बनाए तो 36 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे और 36 रन एक सम्मानपूर्वक रनों की संख्या हो सकती है, मगर ये काफ़ी नहीं होगा क्योंकि ये बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाने वाला विकेट यहाँ पर प्रिवेड किया है। इस विकेट पर अगर जीतना है तो कम से कम 40 रन या 40 का आंकड़ा यहां पे छूना होगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं, सोमनाथ गायकर अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके राज 11 की जानिब से, श्लोक 11 की जानिब से। जी हाँ, बहुत ही बढ़िया तरीके से खेला, देखिए अजीब और गरीब इम्प्रोवाइजेशन यहाँ पे देखने को मिला और गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाती हुई 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, ये देखिए तकदीर का साथ, ऊपर वाले का पक्ष बल्लेबाजों के साथ में और यहाँ पे 4 रन आसानी के साथ, नो बॉल के रूप में 1 रन, कुल मिला के 5 रन बोनस के स्वरूप में। बल्लेबाज नीलेश ढगे और मनोज दाबाड़े बल्लेबाजी कर रहे हैं। पैंतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 35 रन ऑन स्कोर कार्ड। 35 का आंकड़ा मुझे रोहित शर्मा की याद ताजा करता हुआ। ओहो, इस पर दबा, ये क्या हुआ है ये तो अंपायर जी ही बता सकते हैं। स्टंप तो बिखर चुके हैं, फ्री हिट था। जी हाँ, फ्री हिट होने की वजह से यहाँ पे बाल बाल बच गए हैं बल्लेबाज, क्योंकि इसके पहले नो बॉल थी और इसी वजह से यहाँ पे जीवन दान मिलेगा। बल्लेबाजों के ऊपर कोई दबाव नहीं है, आउट होने का कोई यहाँ पे चांस नहीं है, मौका नहीं है। इस बीच बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है, 36 रन ऑन स्कोर कार्ड, 36 रन स्कोर कार्ड पर हो चुके हैं। और कोरी एंडरसन की याद मुझे आती हुई, क्योंकि कोरी एंडरसन ने शाहिद अफरीदी का विश्व रिकॉर्ड तोड़ा था, 36 गेंदों में अंतर्राष्ट्रीय स्तर पर सेंचुरी लगाने का कारनामा अंजाम दिया था। 18 साल तक वो शाहिद अफरीदी का रिकॉर्ड कायम रहा था और उसे तोड़ने के लिए कोरी एंडरसन ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। सोमनाथ गायकर, जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेला और गैप को भी ढूंढ निकाला, गेंद देखते देखते गोली के रफ्तार से निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। तीन गेंदें अब तक डाली जा चुकी है, 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जिसकी मैंने बात की थी, कम से कम 40 रन यहां पे बोर्ड पर लगाने होंगे। बल्लेबाज तूफानी फॉर्म में यहां पे दिखाई दे रहे हैं,
जी हाँ, इसमें दबा आड़े बल्ले से खेला है और वहां पे सीधा फील्डर को ढूंढ लिया। कमाल का यहाँ पे जंप देखने को मिला। वक्त रहते हुए उन्होंने एक ऊंची छलांग लगाई और उस गेंद को अपने पाले में कर दिया। जहां पे 6 रन मिलने की संभावना थी वहां पे बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा। पर लग चुके हैं। दत्ता पवार ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की शुरुआत की। आकाश दाभाड़े ने भी अच्छा साथ दिया, नीलेश डगे और उसी के साथ यहाँ पे मनोज दाभाड़े और अभी दाभाड़े यहाँ पे खेलते हुए दिखाई दे रहे हैं। मनोज दाभाड़े ने अब तक एक छक्का दो छक्के अब तक लगा चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेला है जरूर, मगर फील्डर को ढूंढ लिया। डीप मिड विकेट में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, कमाल का थ्रो था। बल्लेबाजों को मजबूरन अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलता हुआ 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अंतिम ओवर की अंतिम एक गेंद यहाँ पे शेष बची हुई। सोमनाथ गायकर ने भी कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की है। जी हाँ, उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया, एक रन यहाँ पे चुराना चाहते हैं, मगर उसके पहले ही स्टंप को बिखेरने में कामयाब रहे और इसी के साथ रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है पहले बल्लेबाजी करते हुए राज 11 कोटेश्वरवाड़ी 41 रन, 42 रनों की जरूरत है राज 11 वाकलन के लिए। फिर से एक बार नए सत्र के लिए, जब तक यहां पे फील्ड सजाई जाती है तब तक मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा, डीसीबी ग्रुप काशीद आयोजित काशीद चषक 2022 मुरुड़ तहसील में एक खूबसूरत गांव काशीद में ये टूर्नामेंट जारी है रायगढ़ जिले में। और आइकॉन के रूप में यहां पे दो खिलाड़ियों की शिरकत अक्सर हर मैच में और हर टीम में हमें देखने को मिल रही है। इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन और अंतिम दिन का हम देख सकते हैं ये आखिरी सेशन जारी है और इसके बाद फिर से एक बार आपको मैं ले चलता हूँ हमारे साथी समालोचक साथी कमेंटेटर चंदू शेट्टी के पास। धन्यवाद। प्रितेश, 42 धावांचं लक्ष्य ठेवले दोन्ही टीम जर पाहिल्या तर बलाढ्य आहेत, एकाने पुणे जिल्हा गाजवला, एकाने ठाणे जिल्हा गाजवला आहे, एक मावळ तालुक्यातून आला आहे आणि दुसरा जर पाहिलं तर या ठिकाणी कारण वाकळणला तालुका सुद्धा ठाणे आणि जिल्हा सुद्धा ठाणेच आहे, तर अशी ही टीम या ठिकाणी पाहायला मिळते। दोघांनी आपापला परिसर गाजवला आहे आणि तसं पाहिलं तर काय म्हणाल, कशा प्रकारे पाहता या 42 धावांना प्रीतेजी? निश्चितपणे चंदू सर, क्रिकेटला म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ द डे। तुम्ही कालपर्यंत काय केलं ते महत्त्वाचं नसून आज इथे आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाता आणि त्याचवेळी तुमच्या पेशन्स कशा पद्धतीने आहेत। आणि खऱ्या अर्थानं दोन्हीही संघांच्या पेशन्सची सुद्धा ही अग्निपरीक्षा असणार आहे आणि जो संघ येथून पेशन्सने कामगिरी करेल तो संघ नक्कीच विजेता होईल।
तसेच आमचे समालोचक मित्र निलेश जी नाईक पाली हे देखील पर्यटनासाठी या ठिकाणी आले होते, परंतु त्यांची पावलं आपोआप मैदानाच्या दिशेने आली आहेत. आपले हार्दिक स्वागत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 42 धावांचं लक्ष आहे तसं पाहिलं तर सोपही आहे आणि अवघडही आहे. म्हणजे अजूनपर्यंत देखील मला जो विचार सांगेल दोन्ही संघांना समसमान संधी आहे, कारण दोन्ही संघ खूप साऱ्या तयारीनिशी आलेत. माझ्या मते दोन्ही संघ जर पाहिले तर चांगला 150 किंवा 200 किलोमीटरचा प्रवास करून इकडे पोहोचलेले आहेत. आणि तसं पाहिलं तर वाकळण या परिसरामध्ये टीम म्हणून पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळते. केतन मात्रे याचा आयकॉन म्हणून या परिसरामध्ये खेळताना आला असेल, परंतु आज टीम संपूर्ण वाकळण या ठिकाणी उपस्थित राहते. वाजेकर साहेबांचा आभारी असेल ज्याच्या माध्यमातून ही टीम या ठिकाणी आली. आणि दुसऱ्या बाजूला आणि सरोजी दिवेकर यांचे आभारी आहेत ज्यांनी मात्र या ठिकाणी राज 11 कोटेश्वर वाडी हा संघ उपस्थित केलाय. एका बाजूला पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील धुरंधर पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मावळचे मावळे पाहायला मिळत आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आज या क्रीडा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. चला थोडी त्वरा करा आणि यानंतर अलिबाग संघ आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं. चालू मॅच मधील विजेत्याबरोबर अयन 11 अलिबागची देखील मॅच आहे आणि ती मॅच झाल्यानंतर बॉलआउट होईल. त्या बॉलआउटसाठी अगोदरच रामराज संघ आणि त्याचबरोबर जर पाहिलं चिखणी संघ आपण बॉलआउटची तयारी आताच सुरू करायची आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. स्ट्राईकवर जर पाहिलं तर ज्या खेळाडूने वाकळणचं नाव संपूर्ण भारतभरामध्ये नेलं आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर नुकतीच जर पाहिलं तर गोव्याला देखील अखिल भारतीय जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील दुचाकी त्याने मिळवली होती असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे केतन मात्रे, गाव आहे वाकळण. तर गोलंदाजीसाठी ज्यांनी मळवली किंबहुना भाजे गावाचं नाव मावळ तालुक्यातील मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतात केलं निलेश ढगे. पहिला बॉल उसळता होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक, कॅच मात्र हातातून सुटली जाते. कुणाची सुटली आहे? केतनची सुटली आहे. एक धाव घेतली जाते, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, नुसती कॅच सुटली नाही तर दोन धावाही मिळाल्यात. आणि पहिल्याच बॉलवर संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. या स्पर्धेमध्ये बऱ्याच मॅच अशा झाल्यात सर की कॅच सुटल्या आणि तदनंतर त्याचे पडसाद पडले. निश्चितपणे फिल्डिंग नेहमीच महत्त्वपूर्ण असते, बॅटिंग बॉलिंगपेक्षा फिल्डिंग महत्त्वपूर्ण असते. आणि ज्या ज्या वेळी कॅच सुटले ना त्या त्यावेळी त्या बॅट्समनने केलेली बॅटिंग एक वेगळ्या दर्जाची पाहायला मिळाली सर. तर नक्कीच असते, आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. केतन पहा, निलेश ढगे देखील एक नक्कीच चणाक्ष क्रिकेटर आहेत. त्यांनी उसळता बॉल टाकला, प्रवृत्त केलं पूल करण्यासाठी आणि वेग जास्त असल्या कारणाने टायमिंग प्रॉपर नव्हतं झालं, परंतु कॅच झाली नाही. तर पाहूया यातून सावरेल का कोटेश्वर वाडी आणि धुमाकूळ केतन मात्रे यानंतर देखील घालतील का, कारण विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. दोन धावा तर झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. दोन धावा तर झाल्यात, अजूनही 40 धावांची आवश्यकता. चला त्वरा करा, आपली रणनीती बनवा. पॉवर प्लेची ओव्हर आहे, ओव्हर खूप महत्वाची आहे. दोन खेळाडू बाहेर ठेवायचे तर ते कुठे ठेवायचे ही रणनीती या ठिकाणी संघ नायक बनवत आहेत. आकाश जाबाडे संघनायक एका बाजूला आहेत, एका बाजूला जीत भोईर आहेत. काउ कॉर्नरच्या दिशेने थोडेसे वाईड क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, एक स्क्वेअर लेगला पाहायला मिळत आहेत सर्कलच्या बाहेर. या वेळेला वेगात चेंडू जरूर येताना पाहायला मिळाला, परंतु एका धावीर समाधान मानावं लागतंय. पाहूया केतन, एक महत्वपूर्ण मॅच ज्या मॅचकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं आणि पुणे जिल्ह्याचंही लक्ष लागलंय आणि रायगडचं लागलंय, कारण मॅच रायगडमध्ये आहे. कारण तीन जिल्ह्यांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या आहेत. संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये देखील मावळचे क्रिकेटचे चाहते ही मॅच पाहत असतील आणि वाकळणच्या आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली परिसरातील तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅचवर लागल्या असणार आहेत, कारण वाकळण मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणि काशीची स्पर्धा आहे, संपूर्ण मुरुड तालुक्याचं लक्ष म्हणा किंवा अलिबाग रोहा या संपूर्ण आजूबाजूच्या तालुक्यांच्याही नजरा या मॅचवर पाहायला मिळतात. काल श्रीवर्धनची देखील टीम आपल्याला पाहायला मिळाली, पेन तालुक्यातील टीम पाहायला मिळाली, पनवेल तालुक्यातील देखील टीम पाहायला मिळाली, रोहाची टीम पाहायला मिळाली. अव्या निलेश ढगे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत, प्रत्येक बॉल नंतर घडामोडी बदलतील. डेड बॉल घोषित केला जातोय, तीन धावा धाव फलकावर आहेत. प्रत्येक बॉल नंतर काय होणार, ही मॅच जिंकणार कोण? ओ वेगात, परंतु काहीसा खाली राहणारा चेंडू पाहायला मिळतोय.
एक एक निर्धाव चेंडू मैच च गणित बदलेल फलंदाजी साठी ऋत्विक पाटील वडवली बी संघाचा खेळाडू गेम चेंजर वडवली बी संघाचा खेळाडू ऋत्विक पाटील ऋत्विक पाटील एक नक्की चांगला फलंदाज आहे आपल्या गावाच्या वैभवशाली परंपरेमध्ये या खेळाडूचा वाटा देखील विशालच्या बरोबरीने किंवा कमलेशच्या बरोबरीने आहे या वेळेला कवरच्या दिशेने गॅप मध्ये बॉल केटो लावला जातोय फिल्डर दत्ता पवार पोहोचले तिकडे चेंडूची फेकी काय होईल बचावले जात आहेत एक एक क्षण पहा किती महत्त्वाचा असतो दत्ता पवार एक नक्कीच नामवंत खेळाडू आहेत मावळ तालुक्यातील मावळ तालुक्यामध्ये हाप्पीच नावाचा क्रीडा प्रकार चालतो मुंबईला जसा अंडरआर्म चालतो तसा हाप्पीच म्हणजे ओरआर्म सारखीच परंतु जागेवर उभे राहून गोलंदाजी करायची हा क्रीडा प्रकार मावळ तालुक्यामध्ये चालतो आणि त्यामध्ये दत्ता पवार निष्णात खेळाडू म्हणून ओळखले जातात कामशेत गावाला बिलॉंग करतात जुन्या हायवेनी जर आपण पुण्याला जात असू तर कामशेत लागतं त्याच कामशेतचे खेळाडू आहेत या वेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा वेगात निलेश ढगे कामी आलोय भाजे गावातून इथपर्यंत दाखवून देत आहेत ऍज आयकॉन खेळतात या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकात बोलबाला आतापर्यंत जर पाहिलं तर निलेश ढगेच्या गोलंदाजीचा परंतु ही या अगोदरची मॅच आठवा आकाश दाभाडेने 12 चेंडूमध्ये 42 धावांचं गरज असताना विजय प्राप्त केला होता त्यामुळे केतन म्हात्रेचं खेळपट्टीवर असणं खूप महत्वाचं आहे एक एक बॉल महत्वपूर्ण आहे दोन्ही संघ खास तयारीनिशी खूप लांबवरून इकडे आलेले आहेत ओहो काय चेंडू टाकलाय अफलातून नक्कीच कौतुक करावं लागेल बॉल एवढ्या वेगाने ब्लॉक मध्ये टाकला केतन मात्र सारखे दिग्गज फलंदाजाला दिसला देखील नाहीये कौतुक गोलंदाजांचं खूप कमी वेळा होतं परंतु कौतुक करावं लागेल अशी गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी केली आहे कारण धावा आलेल्या आहेत त्या केवळ 4 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 38 बाकी आहेत परंतु केतन म्हात्रे आणि ऋत्विक ही जोडी या धावांचा पाठलाग करू शकते जी देखील या संघात आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी भोईर अविनाश भोईर ही जी बरीचशी नावं आहेत ही खूप मोठी बॅटिंग लाईनअप वाकड्यांची आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटवर वाकडन म्हणा किंबहुना गोरसई म्हणा या संघांचा दबदबा राहिलाय आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय भरत सेठ बेलोसे यांचं सुद्धा इथे आगमन होते मी भरत सेठ बेलोसे यांना विनंती करतोय आपण येऊन व्यासपीठावरती येऊन असं रस्ता व्हायचा आहे तर भरत सेठ बेलोसे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे एक उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीमधील देखील एक मोठं नाव या संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मॅचच्या दिशेने आपण जाऊया ज्या ठिकाणी अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे 38 धावांची आवश्यकता आहे जिंकणार कोण वाकडन की कोटेश्वरवाडी ठाणे जिंकणार की पुणे जिंकणार ठाणे तालुका जिंकणार की मावळ तालुका जिंकणार एक कोकणातील संघ मी म्हणेल आणि एक संघ जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक सह्याद्रीच्या पलीकडील एक सह्याद्रीच्या अलीकडील आज मात्र समुद्र किनाऱ्यावर काशीदमध्ये स्पर्धा रंगताना पाहायला मिळते परोसेट बेलोसे यांचं खास या क्रीडा स्पर्धेसाठी आगमन होत आहे हे भव्य दिव्य आयोजन जर पाहिलं तर DCB ग्रुपचं आपण पाहतोय काशीद गावाला मात्र क्रिकेटचीही परंपरा आहे आणि बैलगाडी शर्यतीची आहे आणि आज क्रिकेटची खूप मोठी स्पर्धा DCB ग्रुपच्या माध्यमातून परवेश त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ही क्रीडा स्पर्धा आयोजित करताना पाहायला मिळत आहेत हो पहिला बॉल टप्पा पडतोय किंचितसा वळण घेतोय शर्राचा वेध घेतोय अपील केलं जात आहे पंचांनी अपील फेटाळलाय परंतु एक धाव लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी कळवली जाते आता मात्र नजरा केतनवर स्थिरावलेल्या असतील धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 5 अजूनही 37 धावांची आवश्यकता आणि 11 चेंडू बाकी आहेत दाखवावं लागेल टेनिस क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून संपूर्ण भारतातील नंबर 1 म्हणजेच 20 मोटरसायकल बाईक जिंकणारा खेळाडू आज मैदानात खेळताना पाहायला मिळतोय नाव आहे केतन म्हात्रे त्याचबरोबरीने 4 4 व्हीलर कार देखील दिमतीला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात या खेळाडूंनी जिंकलेल्या आहेत
परंतु समोर जर पाहिलं तर कोटेश्वरवाडीचा हा खेळाडू अभि दाभाडे हा देखील काही कमी नाहीये. एक जबरदस्त गुणवत्ता अष्टपैलू कामगिरी, विशेष म्हणजे आकाश दाभाडे यांचेच बंधू आहेत अभि दाभाडे गोलंदाजीसाठी. एकाच कुटुंबातील नऊ खेळाडू, म्हणजे गावची टीम खेळते त्यावेळेला कुटुंबातीलच टीम खेळते, आणि आज जर पाहिलं तर दोन आयकॉन देखील त्यांच्या दिमतीला आहेत. आक्रमण, हल्ला, लांब 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 खूप लांब षटकार. तीन ओव्हरची मॅच, 42 धावा करायच्या, पहिल्या ओव्हर मध्ये चार आल्या होत्या. बॉल कधीही हरवला तर कमिटीचा पहिल्या दिवशीपासूनचा नियम आहे, नवीनच बॉल दिला जाईल. तर जाब्यात मॅचच्या दिशेने केतन बॅटिंगसाठी एक मोठा फटका. एक षटकार तर लगावला गेलेला आहे. केतन म्हात्रे नावाचा डंका संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये का पिटला जातोय त्याचं उत्तर, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलंय. आणि आपला परफॉर्मन्स त्याच वेळा नक्कीच व्हावा लागतो ज्यावेळेला आपल्या टीमला गरज असते, आणि आज गरज आहे केतन म्हात्रेच्या बॅटिंगची. कारण सध्याच्या घडीला कोटेश्वरवाडीचं देखील पारडं जड आहे. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे, 10 चेंडूंचा खेळ बाकी, 31 धावांची आवश्यकता आहे. 11 धावा धावफलकावर आहे, 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. दोन्ही बाजूला सामना झुकू शकतो. कोटेश्वरवाडी मावळ तालुका पुणे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाकळण ठाणे यांच्यातील मॅच रंगताना पाहिलं मिळते. काशी मुरुड रायगड या ठिकाणी. फुलटॉस बॉल, खराब बॉल होता, घेतलाय समाचार, बॉलला पाठवला सीमा रेषा पार. आहे वाकळांचा सितारा, वाकळांचा तारणहारता मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि बॅक टू बॅक दोन षटकार लगावत असताना या मॅच मधील चुरस कायम ठेवली आहे. 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, 17 धावा झालेल्या आहेत आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 25 धावांची आवश्यकता आहे. काय होणार या मॅच मध्ये यापुढे, क्रिकेट रसिकांच्या नजरा मात्र या ठिकाणी लागल्या असतील. दोन षटकार लगातारचे आलेत, परंतु पाहूया तिसराही लगावला जाईल का. रणनीत्या मात्र दोन्ही बाजूने बनवल्या जातील. प्रत्येकाला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठीच प्रत्येक संघ इकडे आलाय, आपल्या गावाची छाप सोडण्यासाठी, आपल्या गावाच्या नावाचा डंका पिटण्यासाठी. कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेटला आयकॉनचा तडका दिलाय, आणि 9 खेळाडू एका गावातील आणि 2 खेळाडू आयकॉन अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला दिवस होता चिकणीचा, दुसरा दिवस होता रामराजचा, आणि तिसरा दिवस कुणाचा होणार, यातील विजेता आणि अलिबाग यांच्यात त्यासाठीची मॅच होईल. अभी दडपण प्रेशर थोडंसं शिफ्ट झालं असेल गोलंदाजावर, परंतु त्या सर्वावर जो मात करतो ना तो विजेता होतो. त्यासाठी अभिला प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी केतनलाही प्रयत्न करावे लागतील. कारण जो जिंकेल तोच या ठिकाणी टिकेल, अन्यथा माघारी परतावे लागेल. केतन म्हात्रे फलंदाजीसाठी. ओ, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकला गेला, केतनला प्रभावित करणारा होता, आणि आता अभिनयी कमबॅक केलाय. मी देखील इकडे आलोय माझ्या कोटेश्वरवाडी या गावाच्या नावाचा डंका पिटण्यासाठी. एका बाजूला केतन, एका बाजूला जर पाहिलं तर अभि दाभाडे. अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं हा क्रिकेटचा खेळ आहे, आणि गेली 3 दिवस काय क्रिकेट पाहिले आपण. आशिष चिंदरकर मला आठवतंय पहिल्याच मॅचमध्ये ज्याने 69 धावा बनवल्या, लगातारचे 4 चौकाराने सुरुवात केली होती. यावेळेला पुन्हा हल्ला, पुन्हा मोठा फटका, जाईल सीमा रेषा पार 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 षटकार.
मैच मध्ये पुन्हा रंगत पाहिला मिळते. या षटकात अभी धापाडेच्या 3 षटकार केतन म्हात्रे यांनी खेचलेत आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. काय होणार याबल त्या पाहिजे. कंपल्सरी चेस हा नियम आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. पाहूया केतन म्हात्रे आज मात्र प्रेक्षकांना खुश करतायत. प्रेक्षकांची संख्या देखील लक्षणीय या ठिकाणी पाहायला मिळते. हळूहळू प्रेक्षकांनी मैदान फुलून जाताना पाहायला मिळते, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि हा दिवस खूप मोलाचा आहे. आज चॅम्पियन कोण होणार आणि मुरुड तालुक्यातून काशी चषक कोण उंचावणार, ही झळाळती ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची कोण उंचावणार याची उत्कंठा नक्कीच शिगेला जाऊन पोहोचली आहे. हो, यावेळेला गती कमी केली होती आणि पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाताना पाहिला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती 24. चला मॅच सुरू करायची आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जिंकणार कोण या मॅच मध्ये? दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांचा नक्कीच दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा या मॅचवर देखील लागलेल्या आहेत, कारण एका बाजूला वाकडं नाही तर दुसऱ्या बाजूला कोटेश्वर वाडी आहे. चला आणि आपण पाहतोय ज्याने संपूर्ण स्पर्धेचा टी शर्ट प्रायोजित केलेले आहेत असे सन्माननीय श्री सचिनजी जुगे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही DCB ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण आसनात व्हायचं आहे. तसेच आज पंकज जाधव यांचा वाढदिवस देखील आहे. पंकज आपणास राहुल भाईंकडून शुभेच्छा होत्या त्या. या वेळेला स्क्वेअर लेगला खेळलाय, बॉल पकडलाय, कॅच. मॅच मध्ये रंगत. केतन माघारी परतले. मॅचला कलाटणी मिळेल का इकडनं तेच पाहावं लागेल. काय जबरदस्त मॅच सुरू आहे. केतन नावाचं वादळ शमलंय, परंतु त्या अगोदर या वादळाचा तडाखा बसला कोटेश्वर वाडीला. विकेटचं पतन खेळाडू बाद. सचिनजी जुगे यांचा सत्कार. तर जबेत मॅचच्या दिशेने माघारी परततात केतन म्हात्रे. अजूनही 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मागची मॅच आठवते ज्यावेळेला जारा इलेव्हन महाड विरुद्ध कोटेश्वर वाडी होती आणि 18 धावा करायच्या होत्या कोटेश्वर वाडीला, त्या झाल्या होत्या. एक तारा माघारी परततोय, परंतु दुसरा तारा मैदानाच्या आतमध्ये जातोय, ज्याच्याही नावावर मॅन ऑफ द सिरीजच्या 17 मोटरसायकल बाईक आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामधील 4-व्हीलर आहे, तो जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला जीत देतोय का ते पाहायचं आहे. सन्माननीय श्री राकेशजी कासार यांना विनंती करतोय. आपण सचिनजी जुगे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि आता प्रमुख पाहुणे यायला सुरुवात झाले, सो जे इतर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो कृपया आपण तिथे उठायचं आहे. ओव्हर टू चंदू सर. प्रीतेजी काय म्हणाल त्यासारखी मॅच या ठिकाणी पुन्हा पाहिला मिळते. 6-18 कदाचित त्यांचा लकी आकडा असू शकतो, पण क्रिकेट आहे, अनसर्टनिटीचा गेम आहे आणि पाहूया ही ओव्हर रिझल्ट ठरवणारी ओव्हर आहे. जो चांगला खेळेल तो या मॅचमध्ये जिंकेल. त्याचबरोबरीने राहुलजी पवार यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. सन्मान्याची राकेशजी कासार यांच्या वतीने सन्मानाचे शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून ट्रॉफी नंतर सन्मान केला जातोय. आणि ओव्हर टू चंदूचा मॅच अगदी इंटरेस्टिंग मोडवर. नक्कीच 2500 प्रेक्षक युट्यूबला देखील या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत काशी चषकाच्या, कारण दोन जिल्ह्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एका बाजूला वाकडन, दुसऱ्या बाजूला कोटेश्वर वाडी. मनोज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मनोज दाभाडे एक अनुभव आहे त्यांच्याकडे. पहिला चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू बाकी आहेत, 18 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील आणि होतील. वाकलनकडे क्षमता आहे, वडवली बीच्या ऋतिकडे क्षमता आहे, ते या अगोदर त्यांनी केलंय, परंतु त्या क्षमतेचा वापर करावा लागेल. मनोज चांगली गोलंदाजी जरूर करतायत, परंतु आपल्या हातातल्या बॅटने त्याचं उत्तर द्यावंच लागेल, कारण हीच ती वेळ.
यावेळेला जर पाहिलं तर फाईट बॉल घोषित केला जाईल. स्वैर चेंडू मॅच मधील थरार कायम आहे, कारण अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. वाकडन की कोटेश्वरवाडी, ठाणे की पुणे, मावळ की ठाणे, अशी मॅच आपण पाहतोय. काशीद मध्ये रंगलाय थरार क्रिकेटचा. कोलवा टप्प्याचा बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कॅच मात्र हातातून निसटते शेवटच्या क्षणी, परंतु एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि मॅच मधील रंगत मात्र अजूनही कायम आहे. परंतु ज्यांनी वाकडनला सर्वाधिक वेळा जीत मिळवून दिली आहे तेच मैदानाच्या आतमध्ये जीत भोईर फलंदाजीसाठी आहेत, त्यामुळे अजूनही मॅच कायम आहे. 4 बॉल बाकी आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी मनोज दाभाडे दडपण गोलंदाजावर असणार आहे, दडपण फलंदाजावर असणार आहे, दडपण दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांवर देखील असणार आहे, कारण जिंकायचं तर दोघांनाही. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. काशी चषकात रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, हो हो, सरळ बॅट नाही येत नाही तर बॅट उलटी केली, नाव आहे जीत, येतोय चौकार, 4-4-4-4. आपली रंगत्ता सोडायला तयार नाहीये. कधी पुणे कधी ठाणे, कधी ठाणे कधी पुणे, कधी वाकडन कधी कोटेश्वरवाडे. 3 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. कोण जिंकेल ही मॅच? थरार 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 रंगतोय क्रिकेटचा. दोन्ही टीमला पाठिंबा देऊयात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. मॅच रंगात आलीये. यावेळेला फटका तर खेळलाय स्पेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. एक धाव घेतली, चेंडूची फेकी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जर पाहिलं तर खेळाडू बाद होतील आणि स्ट्राईक वर जर पाहिलं तर जीत भोईर आहेत. 2 बॉल बाकी 11. जबरदस्त मॅच सुरू आहे, मॅच ऑन आहे, मॅच दोन्ही बाजूला अजूनही जाऊ शकते. प्रितेशजी काय म्हणाल आता? 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. निश्चितपणे आता बॅट्समन वरती दबाव आहे, कारण जर येथे एक षटकार आला ना किंवा एक चेंडू जरी डॉट गेला ना तरी बॅट्समन बॅटिंग करणारा संघ हरू शकेल, त्यामुळे जीतला दोन्ही षटकार मारायचे आहेत, पण तितकंच दडपण गोलंदाजावर सुद्धा आहे. नक्कीच, आणि विशेष म्हणजे जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. मनोज दाभाडे यांनी देखील कोटेश्वरवाडी या गावाच्या नावाचा डंका संपूर्ण मावळात आणि पुणे जिल्ह्यात पोहोचवला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाकडन गावाचं नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात ज्यांनी पोहोचवलं त्यांचं नाव आहे जीत भोईर. त्यामुळे दोघांनाही बरोबर संधी असणार आहे, दोघेही जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. अनुभवाचा कस लागेल आता या क्षणाला, कारण 2 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. थरार 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 क्रिकेटचा. आक्रमण, हल्ला चढवला जातोय, जीत भोईर, वा जबरदस्त फटका, 6 षटकार. अपेक्षेप्रमाणे रंगली आणि बघता बघता शेवटच्या बॉल वर जाऊन पोहोचली आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. वाकडन जिंकणार, हा मैदानात कुणीच जायचं नाहीये, कुणी जिंकू दे. एका बाजूला जर पाहिलं तर वाकडन, एका बाजूला कोटेश्वरवाडी, एका बाजूला जर पाहिलं तर जीत भोईर, दुसऱ्या बाजूला मनोज दाभाडे. मनोज की जीत, जीत की मनोज, कोटेश्वरवाडी की वाकडन, कोण जिंकणार? शेवटचा बॉल, अप्रतिम सामना, शेवट कुणाच्या बाजूने होणार? काशी चषकामध्ये पुढच्या फेरीत दाखल कोण होणार? एक जबरदस्त मॅच, 2 जिल्ह्यांची प्रतिष्ठापणाला. रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे की पुणे ही मॅच रंगताना पाहिला मी ते. मनोज विरुद्ध जीत. कोलवा टप्प्याचा बॉल होता, मोठ्या फटक्यात कन्वर्ट नाही करू शकले आणि या ठिकाणी कोटेश्वरवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे विजयी होतोय. अभिनंदन.